नमस्कार मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं न्यूज एटीन लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत आजचा दिवस खूप वेगळा आहे कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय विलक्षण अशा प्रकारच्या पाहुण्या आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारता मारता आपण मातीशी आपलं नातं जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहेत पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि ज्यांना आदरानं प्रेमानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं बीजमाता असं म्हटलं जातं त्या राहीबाई राहीबाई खूप खूप स्वागत आपलं स्टुडिओमध्ये आणि त्यांच्याशी गप्पा मारायला माझ्यासोबत आहेत आपले संपादक महेश सर आणखीन एक व्यक्ती आपल्यासोबत या गप्पांमध्ये सहभागी होणार आहे ती आहे जतीन साठेसर साठेसर बायफ संस्थेचं काम करतात आणि साठेसर ही व्यक्ती आहे ज्यांनी या बीजमातेला की जी बीजमाता आपल्या वावरामध्ये शिवारामध्ये बरेच वर्ष एकटी काम करत होती त्या बीजमातेला साठेसरांनी शोधून काढलं सर तुमचंही खूप खूप स्वागत मावशी पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की मला आठवत आहे की मी जे ऐकलं तुमच्याबद्दल तुम्ही एकेकाळी बाकीच्यांच्या शेतावर ऊसतोड कामगार म्हणून म्हणजे तुम्ही तोडायला म्हणून जात होता आणि आता तर मी तुम्हाला जेव्हा जेव्हा ऐकतो किंवा बघतो तेव्हा सगळे जण इतक्या आदरानं तुमचं नाव घेतात तुम्ही राष्ट्रपती भवनात एकदा नाही तर आता दुसऱ्यांदा जाणार काही दिवसात मग ऊस तोडी मी सगळे काम केले मी प्रत्येकाच्या बांधव म्हणजे पहिलं शेतीपासून मजुरी पासून काम केलं परत त्याच्या मग काही दिवस गुराळ म्हणजे गुळ बनत असतो त्या गुराळ काम केलं परत साखर कारखाने तिथं पण मी काम केलं भरपूर आणि मग ते काम करीत असताना ती कामाची आवडच होती मग शेतामध्ये तर बियाणक जास्त प्रमाणामध्ये वळले यांच्याकडे तुम्हाला वळण्यास मागे काय कारण होत नेमकं का। कारण आपण सगळेजण जाणतो की लोकांचं आता फळाकडे लक्ष आहे हो बी कडे लक्ष फार कमी म्हणजे जगताना आपल्याला काय मिळेल विचार करतात परंतु त्याचं मूळ आहे बी हे सगळ्याच मूळ आहे त्याच्याकडे तुम्ही कशा वळला मी त्याच्यामध्ये वळले तर आता माझे मुलं करते झाले शेतामध्ये ते काम करू लागले मी जरा शेतात काम करायचे कमी पडले म्हणजे पोरं झाले मी नातवंड घेऊ घरात सांभाळाय असल्यामुळं मग ते सुद्धा माझ्या शेतामध्ये थोडे संकरीत खा करू लागले हायब्रेड करू लागले थोडा फवारी थो वापर जास्त झाला mm -hmm. मग त्याच्यामुळं थोडे आजारी मा आजारी पडू लागले oh. मग मी त्याचे एक अनुभव घेतला का आजारी नव्हता आजार घरामध्ये नव्हता हा एक एक कुठून चालय मग लहान बाळाला असो मोठ्याला असो मग mm -hmm. मला पाय पाय दावा लागायचं पाठीची बांधून दवा खाण्यात मी थोडं लक्ष घरात टाकलं थोडं दार टाकलं yeah. मला थोडं दिसून आलं ते हायब्रेड खाणं संक्रित खाणं मग मी माझ्या मुलांना ला लागले सांगायला तर त्यांनी सुद्धा त्यावेळेस मला विरोध केला थोडा का सगळे लोक करतात आणि आई काहीतरी बोलते आणि आता जुनं काही राहिले कोण एवढं पिकी सुटले पण मग मी त्यांना थोडी बोलले मग त्याने ऐकलं मग ते पारंपारिक करायला लागले मग हे आजार माझ्या घरातले कमी झाले मग कमी झाली हो मला एक वाटलं का हे आपलं कमी झालं असं सगळ्यांचे जागत दुसरे पण कमी झाले पाहिजे मग हे फक्त बचत गटांना मी सांगायचे किंवा ना ते मग असं काम करत असताना आता मी पाच वर्ष रोपं तयार करत होते त्यावेळेस आणि हे माझं माझं घरातच होतं म्हणजे पारंपारी होतं पण काही दिवस ते कमी कमी होत चालू होतं मग मी जेव्हा माझ्याकडनं होते ते शेजाऱ्यांकडून आणून आमच्या निमित्त बचत गट बायपला जोडले आणि रोपांच्या संदर्भातून काम चालू होतं का मी प्रत्येक पाऊस पडलो एक एक दोन दोन रोप प्रत्येक महिलेला द्यायचे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकाला कार्यक्रम घ्यायचे त्याला मी वाण वा, म्हणून रोप वा, द्यायचे आणि मग असं काम करत असताना आम्ही बी लावायला जातानी बी <laughs> व ठेवून निवडीत होते म्हणून सरांची माझी सहज गाठ झाली त्यांना नव्हतं माहिती मला पण <laughs> नव्हतं माहिती की हे काम एवढं मोठं होईल म्हणून तुम्ही सांगा जतीनजी की आता मागे वळून जेव्हा तुम्ही बघता आ, आ, राई मावशींची तुमची पहिली भेट आणि आता पद्मश्री पुरस्कारानंतर राष्ट्रपती भवनात जाणार आहे तो क्षण या सगळ्याकडे तुम्ही खूप मजेशीर कहाणी जेव्हा आमचं दिवसभराचं फील्ड वर्क करून आम्ही आलो आणि परतत असताना वाटेतच राई मावशींचं घर आहे असं वाटलं की एक सुंदर चहा मावशींच्या हातचा हा। घ्यावा त्यासाठी आम्ही गाडी लावली आणि वरती मावशी गेलो मावशीचं खूप व्यवस्थित काम चालू होतं की जे बियाणं निवडणं मडक्यातून काढील गाडग्यातून काढील कणगीतून काढील ते खूप मला विलक्षण वाटलं आणि त्या दरम्यानच आमचा महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला होता आम्ही आणि हे जी जनुकं आहेत ती जमा करण्याचं बायपचं एक धोरण होतं त्यासाठी आम्ही राजीव गांधी तंत्रज्ञान आणि विज्ञान आयोगाच्या मदतीने आम्ही हे काम खेडोपाडी घेऊन जात होतो त्या अँगलनी मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला मावशी म्हणजे एक मावशीच्या जा हातात जादू वाटली मनात एक जादू वाटली आणि ती अभ्यास करण्याचा मी स्वतः पुरता तो विचार केला त्यावेळेस मावशींना मी विनंती केली की जेवढे काय तुझ्याकडे बियाणं असेल ते माझ्यासमोर मांड त्याची आपण माहिती घेऊ ते लिहून काढू आणि आपल्या तज्ज्ञ टीमला ते पुढे देऊया त्याच्यावरती काम झालं पाहिजे कारण हा मला खूप मोठा खजाना त्या ठिकाणी मिळवा सतरा पिकं अठ्ठेचाळीस वान त्याची इथंभूत माहिती देणारी एक मावशी हा सगळा अद्भुत प्रकार होता आणि तो मी समाजासमोर जा जाण्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केला बायबची टीम त्याच्या त्या ठिकाणी पूर्णपणे सहभागी झाली आमचे शास्त्रज्ञ असतील आमचे सिनियर्स असतील त्या सगळ्यांनी हा विषय लावून धरला आजपर्यंत पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मावशींच्या हातचा चहा आणि त्यांना मावशी ते आता मांडला खजिना तेव्हा मावशी लगेच तयार झाल्या का नाही मावशी <laughs> मावशी त्यांच्या कामात मग्न होत्या खर तर मावशींना ते लगेच आवडलं नाही मग ते त्यांच्या सुनबाईला आवाज दिला की चहा ठेवा मला सगळ्यांना आणि मावशी पिशवीतून मडक्यातून गाडग्यातून असं करत करत खूप सारे बियाणं ठेवत होती बरेचशे बियाणं मी स्वतःही कधी पाहिलेले नव्हते असे बियाणं माझ्या समोर त्याच्यामध्ये वाल एवढा अठरा जातीचा आणि कारली जवळ काही होते म्हणजे हो अठरा जातीचा वाल एवढा आणि मला तर खात्री आहे म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या करता मला शंभर टक्के खात्री आहे की महाराष्ट्रातल्या साठ टक्के जण त्याला माहित नाही की अठरा जातीचा वाल घेवडा येत असा शेतकरी सोडून तर नाही एकोणीस जातीचा आमच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये मग कारली दोडका गोसाळा गोपळा पालक मेथी भिंडी गवार हे सगळं काही रानभाज्या 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 रान तांदूळ का, का काटेमाठ हा। चंदन बाटवा या हा। रानभाज्या चायची भाजी भोकरीची भाजी आंबट यालाची भाजी कोळूची भाजी गोळूची भाजी रानात भरपूर भाज्या एवढ्या नावं पण नाही घेता येणार एवढ्या भाज्यात रानामध्ये पण ते आज आपल्याला माहिती नाही आणि आपल्या शेतामध्ये आज आपण काही ठिकाणी राहिले पण नाही मग हे काम करतात आता पाऊस पडलो आमच्या कामी चार महिने रानभाज्याच खात असतो कारण रानभाज्यामध्ये जास्त ताकद ताकद जास्त ताक रानभाज्यांमध्ये कुठला आजार म्हणजे ते एक औषधी वनस्पती आहेत ते, ते उलट आपल्या पोटातले आजारभा कमी करतात करता मग असे काय मी बी स्वतःच्या शेतामध्ये लावून आता देऊन घेऊनच करते लोकांकडून म्हणजे भरपूर भाज्या पण आहेत ह्या रानभाज्यांचं करता करता जसं तुम्ही बियाणं पण तुम्हाला असं का वाटलं की बियाणं ही सगळी साठवून ठेवावीत त्याचं काहीतरी नीट जसं आता सरांनी म्हटलं कुठेतरी कणग्यात ठेवा पिशवीत ठेवा अशी तुम्ही जपून का पुढच्या वेळ करता ठेवतात ना शेतात लावून मोकळे होतात पण आमच्याकडे वेळेला पैसे नसायचे ना, ना दुसरं आणि आम्ही घेतले ना पण नाही घेतले एक दोन टाइम मी ते अनुभव तुम्हाला सांगितलं का माझ्या स्वतःच्या शेतातला अनुभव आणि घरातला अनुभव आजारपणामध्ये मग मी जे माझ्यापासून एखादा आता गेलो होतं ते पण आमच्याच गावातून दुसऱ्याकडून मी आणून परत त्याचा वाडवा केला आणि ते वाडवा करीत असताना मग मला एक हाऊस होती की हे आपल्या पसलं आपले मुलावानी त्याला जेवला ते हे एकही नाही गेलं पाहिजे असं म्हणजे त्याचा सांभाळ मी करून ठेवला आणि शेतकरी घरामध्ये धान्याकडे किती प्रेमाने बघितलं जात आणि सर जेव्हा मा तुम्हाला मावशींच्याकडे ही सगळी बियाणांची खजिना सापडला तेव्हा तुम्ही त्यांना याचं महत्व कसं पटवून दिलं की हे अधिक जतन केलं पाहिजे किंवा शास्त्रीय पद्धतीने जतन केलं पाहिजे आणि नुसतं जतन करून नाही ते वाढवलंही पाहिजे कारण त्या विषयाचं महत्त्व शेतकऱ्यांसाठी आणि संबंध आपल्या देशवासियांसाठी मी स्वतः जाणून होतो त्या प्रकल्पाला पुढे नेत असताना विभागीय अधिकारी म्हणून माझी एक जबाबदारी होती की हा खजिना जतन तर केला पाहिजे वृद्धी पण केली पाहिजे त्याच्यासाठी बाहेबचे जेवढे काय तज्ज्ञ आहेत त्यामध्ये संजय पाटील सर असतील आमचे डॉक्टर कवठाळे सर असतील सुधीरजी वागळे सर आहेत या सगळ्या तज्ज्ञांनी इथंभूत माहिती सगळी ही कलेक्ट केली म्हणजे ही जी मी माहिती प्रायमरी स्टेजला जमा केली होती ती माहिती आम्ही त्याचा ॲनालिसिस केला क्लिअर ते परत मल्टिप्लाय करण्यासाठी शेकडो लोकांकडे ते बियाणं दिले म्हणजे एकट्या राही मावशी त्या चळवळीत जास्त काळ टिकू शकणार नव्हत्या किंवा पुढे जाऊ शकणार नव्हत्या म्हणून ह्या चळवळीमध्ये साधारणतः आम्ही आता तीन हजार शेतकरी आणले त्यांच्याकडे ते बियाणं राही मावशींकडचं दिलं म्हणजे ते एका ठिकाणी जरी संपुष्टात आलं तर एवढ्या घरातलं ते संपुष्टात येणार नाही याची काळजी त्या प्रकल्पाने घेतली बायपनी घेतली आणि एकंदरीतच राही मावशींनी जे जीवापाड जपलेलं बियाणं होतं ते शेकडो घरापर्यंत नेण्यासाठी बायप आणि राही मावशींच्या मदतीने आम्ही अखंडितपणे कार्य केलं वेगवेगळ्या बचत गटातल्या तरुण मुलं मुली तुमच्याकडे येतात का हे सगळं समजून घ्यायला माझ्याकडे म्हणजे भरपूर येतात पारा कॉलेजची मुलं येतात कृषी केंद्रामध्ये मधले येतात मग ते आले भरपूर पाहतात तिला आजी आम्ही कशी काय आलोय मी मग ते आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार ज्ञान आहे म्हणते तुमच्याकडे जे आमच्याकडे आम्ही हेच शिकाय आलोय मग बसतात मापशी मी सांगत हे काय केलं कसं केलं कशासाठी आणि मला लहान मुलांमध्ये खूप आनंद वाटतो कारण मी त्या वेळेला शाळेची पायरी नाही येले पण आज मोठमोठ्या कॉलेजवर जावं लागतंय मोठमोठ्या शाळेवर जावं लागतंय मला मुलांमध्ये खूप आनंद वाटतोय हे आपलं काम पुढे तरी कोणी घेईल आणि कोणी चालू करील मावशी गेल्या वर्षी तुम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन आलात राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला नारी शक्ती पुरस्कार मिळाला आणि आता एक वर्ष व्हायच्यात पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्यांदा पद्मश्री म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनात तुम्ही काही दिवसांत जाल आता खूप असं बदललं का हो सगळं पहिलं वातावरण आताचं वातावरण असं एकदम बदललं मला नाही काय बदललं माझं माझं काम आहे ते तसंच आता जरी दोन पुरस्कार भेटले तर ते पुरस्कार आज माझ्या मातीचे काळ्या मातीचे माझ्या आईचे किंवा माझ्या बियाचे आणि तुमच्या आमच्या सगळ्या समाजाचे हे माझे स्वतःचे पुरस्कार नाही आणि स्वतःला मी त्याला मोठी म्हणू शकत नाही पुढचा जो काळ आहे हा अधिक तंत्रज्ञान अधिक बदलत जाणार बदलत जाणार त्या सगळ्यामध्ये मला वाटतं जतीन सर या या बीजांचं अधिक चांगल्या पद्धतीने जतन करणं आणि ते पुढच्या पिढीला देणं जास्त सोपं होईल नाही का हो नक्कीच कारण हे पुढच्या पिढीसाठी जतन व्हावं हे सगळ्यांची इच्छा आहे राही मावशींची ती इच्छा आहे आणि ते करण्यासाठी आपण याच्यातले जवळपास महाराष्ट्रभरातला जर अभ्यास केला तर सहाशे अडुसष्ट जर प्लाझम आपण कलेक्ट केलेत त्याचं संवर्धन करतोय मग ते चंद्रपूर असेल नंदुरबार असेल जव्हारवाडा विक्रमगड असेल अशा अति दुर्गम भागातले जर्न प्लाझम आहेत आणि त्याच्यामध्ये एक विलक्षण ताकद आहे तुम्हाला गमतीचा भाग सांगतो जर काकडी आपण पाहिली आज बाजारात तर एक साधारणतः आपण फार फार तर मोठी अर्ध्या फुटाची काकडी परंतु आमच्या जंगलात येणारी काकडी हे एक मीटर पेक्षाही मोठी असते एक मीटर पेक्षा दोन मीटरच्याही काकड्या माझ्या घर काकडी जास्त दिवस टिकत नाही त्याचबरोबर भोपळ्याचा जर एक वेल पाहिला तुम्ही तर त्याला पन्नास पन्नास भोपळे लागतात तेच बाजारातून जर आपण हायब्रीड शेड आणलं ते जर लावलं तर त्याला दोन तीन भोपळ्याच्या वरती लागत नाही आणि ते भोपळे म्हणजे यांचं जीवन आहे वर्षभर ते खाण्यासाठी ते वापरले जातात दुधी भोपळा मोठा असून असून किती असू शकतो आपण बाजारातून आणतो ते दोन अडीच फुटापर्यंत असतो परंतु आमच्याकडे एक दीड मीटरचा सुद्धा दुधी भोपळा होताना आम्ही बघतो तर ही निसर्गाची ताकद आहे ती निसर्ग आपण जतन केला पाहिजे हे बियाणं आपण जतन केले पाहिजे आणि यातही आपण संशोधन करून पुढे जाऊ शकतो ना त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची गरज नाही असं मला वाटतं तुम्ही मग म्हणालात की राही मावशींच्या प्रेरणेने आता जवळजवळ तीन हजार महिला याच्यात जोडल्या गेल्या अनेक बचत गट छोटे छोटे आपापल्या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे मला मगाशी जे तुम्ही सांगितलं गप्पांमध्ये आता राही मावशीच्या नातवाची पण एक छोटीशी बीज बँक आहे तर अशा प्रेरणेने किती बीज तयार भागात सांगायचं झालं तर, तर जवळपास सत्तर घरी हे बियाणं दर्जेदार भियान होते आणि ते स्टेक होल्डर आता समोर आलेत आणि अशा तीन हजार घरी आम्ही परस बागांच्या माध्यमातून हे बियाणं पोहोचवलंय तिथून आता ह्या क्षणाला जरी आम्हाला ऑर्डर आली की आपल्याला एक लाख दोन लाख संच बियाण्याचे तयार करायचे तेवढी तयार करण्याची क्षमता आता त्या भागामध्ये तयार झाली एकट्या अकोले तालुक्यात तयार लोक झाली लोकमत चॅनलवालीने सुद्धा माझं हे काम जास्त जास्त हो, जगा नेलं हो, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला एक घर मोठ वीज बँक आपण बांधून घेतली नाही आमचं काही त्याच्यामध्ये योगदान नाही जगासमोर आणलं जगासमोर आणल्यामुळे मग हे मला काम पनि एक बैंकमा बाँधून भेटली आता oh. मी सोड्ता तिदो गेले पुरस्कार मला मी सुद्धा दादांना म्हणली का माझ्यासाठी नको देऊ पण माझ्या बियासाठी माझ्या आलेला म्हणजे मुलं आणि बी मला सारखं दिसतंय का भरपूर मुलं येतात आणि भरपूर त्यांना बघायला जागा नाही बसायला जागा नाही किंवा असे मोठमोठे पाहुणे येतात त्यांना उभी राहायला नाही मला खूप कमी वाटायचा आणि आता जसं मला एवढी भांका झाली मग किती मुलं येऊ किती पाहुणे येऊ मला एवढा आनंद होतो का खरोखर या मावाल पुढे एक काम पूर्ण जगाला दाखवलं म्हणून हे फळ मला भेट चॅनल पुढच्याही कामामध्ये आम्ही असू आणि हे समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे काम तुम्ही आ, हाती घेतलं आणि इथपर्यंत आणलेलं आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला सगळ्यांना मिळून न्यायचं सगळ्यांना मिळून न्यायचे <laughs> ते एकट्या राय रायमावशी कामने आमच्या सरांचे पण काम आता भरपूर दररोज लोक येतात पण आता लोकांची एवढी वीज व्याग का असून का लोकांचा आता फक्त रस्ते ने चांगले नावा राही मावशी खरं तर तुमच्याकडनं आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे तुम्हालाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे पण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून राही मावशींचं जे काम आहे ते अधिक विस्तृत स्वरूपात तुम्ही पुढच्या काही दिवसात पाहाल आणि सर आपण सगळ्यांना आग्रह करूयात की तुम्ही आवर्जून राही बघायला जा कारण पुढे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने एवढ्या दुर्गम बागामध्ये एवढ्या अडचणीमध्ये बरं आता माझं एक आमच्या गावचं एक सदगीर म्हणून हर्षद सदगीर म्हणून एक महाराष्ट्र कुस्तीमध्ये आलंय मग हे दोघांचे नाव ऐकून आता भरपूर लोक जास्त वाढले तिकडे पण त्याला रस्त पाहिलं का त्याला एवढी अडचण वाटत तुम्ही कसे राहतात इथून माग कसे काम करतात तुम्ही कसं एवढं मोठं काम एवढ्या अडचण उभं केलं आणि मला काय नाही मी त्या टायमाला काम उभं केलं त्या टायमाला पाय तर किती फिंडले आता सुरुवातीला साहेबांच्या मिटिंग गावा लागायच्या फुट पण मी किती पाय पायपा काम आणि जे गावठी खात ते सकाळपासून तर संध्याकाळपासून काम करत तर त्याला काय फरक नाही पडत हा आणि आता इथून पुढं नाही तसं चालत पण जुनं आहे ना खरोखर त्याच्या आता आमच्या वेळ फार काम करता काही शेतात डिलिव्हरी होऊन जायच्या मग त्या बैलगाड त्यांच्या किंवा पाठीची बाळ बांधून आणायचं पुढं आडवं धरून आणि आता असा प्रकार नाही राहिला आणि आता आजार भरपूर वाढले मग हे आजार काय माफ करायचे तर हे हे सगळं सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि खाण्याची संबंध सगळं आणि आपल्या मातीचं आरोग्य आपण थोडंफार तरी आता जपलं पाहिजे तिचं काय आहे तिचं आपण पाहिलं आरोग्य जपलं तर मातीचं आरोग्य आरोग्य जपलं आपलं आरोग्य चांगलं राहील याच्यामध्ये एक निसर्गाची शाळा शिकून मग हे काम मी मी काय कुठं शिकले नाही पण जगापासून आणलं त्यामुळे आज आपण राही मावशींच्या या गप्पांच्या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत साठे सर खूप खूप धन्यवाद मावशी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कामाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मावशींनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींमधली एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ते हायब्रीड खाल्लं ना की दम राहत नाही ते पारंपरिक <laughs> पद्धतीतलं खाल्लं की जो काही दम राहतो ना तो दम अनुभवायचा हो असेल तर मावशींच्या शेतात एकदा आपण सगळ्यांनी आवर्जून केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल आणि तुम्हाला असते तर तुम्हाला सगळं शेतात दिसलं असतं इथून पुढं सगळं घरातच दिसल oh. कारण पाणी नाही आज पियायला पाणी नाही तुम्ही एखादा म्हणजे रायमावशीना सांगितलं तिच्या शेतामध्ये oh. तर काहीच नाही पण इथून पुढे प्यायलाच पाणी नाही तर काय पिकवणार आहे पण इथून दिवाळी पर्यंत बाकी माझ्या शेतामध्ये सगळं दिसतं आणि सगळं वरच्या पाणी असतं आमचं त्यामुळे तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांचा मला आज आपण इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत अर्थातच न्यूज 18 लोकमत